बाजीने सावकाराचीच नाही तर आमच्या सारख्या विद्वान ब्राह्मणाची घोर फसवणूक केली आहे. दत्तक विधी म्हणजे काय चेष्टा वाटली की काय त्याला? त्याने आम्हालाही अधर्म करायला लावलाय. अहो मुलगा समजून चक्क मुलीचं मुलीशी लग्न लावायला तयार झालो आम्ही. ग्रह मगही ठेवले, त्याने अधर्म केलाय. कायदा त्याला शिक्षा देईल तेव्हा देईल. पण पण म्हणजे आता तुम्ही काही करणार की काय? धर्म त्याला आधी शिक्षा देईल. त्याने आम्हाला अधर्म करायला लावलंय. जे आमच्या सोबत आहेत त्यांनी आमच्या बरोबर चलावं, आणि जे नाहीत त्यांनी खंडोबाच्या कोपाला तयार राहावं. कोण आहेत आमच्या सोबत? आम्ही आहे. आम्ही सोबत चलावं. चला माझ्या सोबत. हळूच. बघ ना किती मारलं आपल्या आबाला. उगाच बोलले मी त्यांना. ताने आपल्या पोरी लय हुशार आहेत बघ, पण आपलं नशीबच फुटक. आपल्याला काही करता आलं नाही त्यांच्यासाठी. आता सुंदरीचं बघ ना, काही करीत असेल माझी सुंदरी काय माहित. देवा पांडुरंग, आमच्या मुळात आमच्या पोरीला अजून काय काय सहन करावं लागणार आहे तुलाच ठाव रे. भिकाजी पळून जायचा प्रयत्न केलास ना तर लक्षात ठेव, तेव्हा अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेव. हा बाबा, वाटच राहिली नाही तर पळून कुठे जातो? दाजीबा सरकारांच्या वाड्यावर गप गुमान हजर राह. वाड्यावर का? अरे बक्षीस द्यायचं आहे तुला. नाही तुला तुझ्या ह्या बायकोला श्रीमंत व्हायची लेखाई लागली आहे ना? नाही तस काय नाही. ते आपलं तस नाही बिस नाही, एक लक्षात ठेव. अरे सावकारानं फिर्याद नोंदवली आहे तुझ्या विरुद्ध, आणि दाजीबा सरकार खटल्याची सुनावणी करणार आहे, म्हणून गप गुमान हजर राहायचं. कळलं? सुंदरे माफ कर ग तुझ्या आई आबाला. आओ माझी पोर तिकडे हेपते आहे, तिला माझी गरज असेल. असं नाही जाता येणार तिकडे. आता मला जायचंय तिकडे. मला जाऊ द्या सुंदरे. आता फक्त एकच मार्ग आहे.